नमस्कार, मुळण फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण मूड आलेल्या पावट्याची आमटी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यासाठी तर मी काल पावटे भिजत घातले होते, ज्याला आपण वालसुद्धा बोलतो. तर काल रात्री मी याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि सकाळपर्यंत याला एकदम चांगले मूड आलेले होते. तर त्याचे मी टरफलं काढून घेते, तुम्ही बघू शकता इथं. तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पावट्याचे टरफलं काढून घेतलेली आहेत. किडके वगैरे पावटे असतील तर ते घ्यायचे नाही आहेत. तर गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे. तुम्ही कुकरऐवजी पातेलं कढईसुद्धा ठेवू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं आहे, थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मीडियम साईजचा कांदा पाहिजे. तर हे सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मूळ आलेले पावटे. तर इथं मी पावटे घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आमटीला घट्टपणा यावा यासाठी घालायचं असतं. तर आपला पावटा शिजल्यानंतरसुद्धा त्याच्यातला जो रस आहे तो आमटीमध्ये उतरल्यामुळं आमटी घट्ट होणार आहे. तर त्यासाठी मी इथं एकच चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे. तर मी याच्यामध्ये मिरची पावडर न वापरता जो साठवणीचा मसाला असतो आमचा तोच याच्यामध्ये वापरलेला आहे. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. हा मसाला एवढा तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी इथं 3 ते 4 चमचे मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे, तसेच कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही प्लेन मिरची पावडर वापरली तर तुम्हाला धने पावडर आणि गरम मसाला घालावाच लागणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त लूक आलेला आहे याला. तर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ओतायचं आहे. मी इथं 2 ग्लास पाणी घालणार आहे. 1 ग्लास घातलेला आहे, हे आपलं दुसरं ग्लास आहे. तर या कुकरला आपल्याला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. याच्यामधली थोडीशी वाफ होती ती घालून घ्यायची. याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली आमटी जी आहे, मूड आलेल्या पावट्याची आमटी तयार झालेली आहे. एकदम मस्त लागते आमटी. भाकरी, चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. एकदम भारी रेसिपी आहे. आणि एका प्लेटमध्ये मी थोडासा भात सर्व केलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला आमटी घालायची आहे. एकदम मस्त रेसिपी आहे. अगदी घाटी पद्धतीने जशी आमटी किंवा कालवण बनवतात सेम टू सेम तसंच आपण बनवलेला आहे. मसालासुद्धा तोच वापरलेला आहे. बघू शकता तुम्ही आपली प्लेट किती छान दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.